शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब परिधान करण्यास परवानगी असावी की नाही यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे। अशी परवानगी देण्याची सक्ती शैक्षणिक संस्थांवर असू शकत नाही असा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने 15 मार्च रोजी दिला होता। त्याविरोधात काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात गेल्या होत्या। 22 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता। न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशु धुलिया यांचं खंडपीठ आज आपला निर्णय देणार आहे। 2 जानेवारी रोजी कर्नाटकमधील उडीपीमध्ये 6 हिजाबदारी विद्यार्थिनींना आळा शाळेमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता। स्थानिक पातळीवर झालेला हा वाद बघता बघता संपूर्ण देशभर पसरला आणि त्याची चर्चा सुरू झाली। पाहूयात कर्नाटक हायकोर्टाने काय निर्णय दिला होता। शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीचा आदेश योग्यच, हिजाब परिधान करणं ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही आहे। हिजाब बंदी म्हणजे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा नाही, म्हणून घटनेच्या अनुच्छेद 25 अंतर्गत संरक्षणाची गरज नाही आहे। हिजाब बंदीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत नाही। हिजाब ही मुळात धार्मिक प्रथाच नाही, हा सांस्कृतिक मुद्दा आहे। गणवेश आणि ड्रेस कोड जगभरात अस्तित्वात आहेत। ड्रेस कोड ठरवणं हा शैक्षणिक संस्थांचा अधिकार आहे। बच्चियों को अपना सर कवर करने में किसी को कोई इतराज़ नहीं होना चाहिए। आणि या विषयात बोलण्यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे शमशुद्दीन तांबोळी सर आपल्या सोबत आहे। तांबोळी सर, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल येणार आहे, आपल्याला हायकोर्टाचा कर्नाटक हायकोर्टाचा निकाल सुद्धा माहित आहे। संमिश्र प्रतिक्रिया हायकोर्टाच्या निकालानंतर आलेल्या होत्या, कसं बघता आजच्या सुनावणीकडे? खरं म्हणजे कर्नाटक उच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेला निर्णय हा अत्यंत स्वागतार्ह होता। सर्व मुद्द्यांचा विचार करूनच हा निर्णय दिलेला होता, त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तशी काहीही आवश्यकता नव्हती। हिजाब हा तसा पाहिला तर धार्मिकतेचा किंवा वैविध्यतेचा मुद्दाच नाहीये, तर तो मुद्दा आहे खरं म्हणजे धर्मांधतेचा, अलगतेचा आणि शोषणाचा, पुरुष प्रधान मानसिकतेचा तो मुद्दा आहे। आणि या ठिकाणी आपण हे पाहतोय की अनेक मुस्लिम देशांच्या मध्ये सुद्धा फक्त शाळाच नाहीये तर सार्वजनिक ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये, सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी बुरखा घालायला बंदी घालण्यात आलेली आहे। हे मी मुस्लिम देशातील स्थिती सांगतोय। अगदी। तेव्हा आधुनिक काळाच्या अनुषंगाने भारत जेव्हा आपण सर्व धर्मियांचं धर्मनिरपेक्ष असा देश म्हणतो, तेव्हा अशा ठिकाणी अलगतावाद दाखवण्याची कुठलीही गरज नाही। आणि दुर्दैवाने महिलाच जेव्हा याचं समर्थन करतात तेव्हा ते गुलामगिरीचं समर्थन करतायत असं एक आपण लक्षण मानायला पाहिजे। अगदी। मला आशा आहे की सर्वोच्च न्यायालय जेव्हा निकाल देईल तेव्हा कर्नाटक न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे ते कायम ठेवतील। शैक्षणिक संस्थांमध्ये किमान ज्या ठिकाणी गणवेशाची सक्ती करण्यात आलेली आहे ते गणवेश त्या पद्धतीचं पालन करणं हे आम्हा भारतीयांचं कर्तव्य आहे। अगदी, धन्यवाद तांबोळी सर, साम टीव्हीशी बोललात आणि आपण या सगळ्याबद्दलची माहिती दिली त्याबद्दल।